तर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे सुद्धा इकडे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत आणि आज सांगली जिल्ह्यातल्या विटामध्ये जरांगेंची सभा होणार आहे. त्यानंतर ठिकठिकाणी मराठा समाजाच्या वतीनं त्यांचं स्वागत होऊन सांगली शहरामध्ये त्यांचं आगमन होणार आहे. त्यानंतर तरुण भारत स्टेडियममध्ये त्यांची जाहीर सभा पार पडेल आणि संध्याकाळी इस्लामपूरच्या राजाराम बापू फुले नाट्यगृह इथं जाहीर सभा होणार आहे. सांगलीतल्या सभेनंतर कोल्हापूरमध्ये जरांगेंची सभा होईल आणि या सभेला शाहू महाराज उपस्थित राहणार आहेत. कोल्हापूरमधल्या सभेला 2 ते 3 लाखांच्या संख्येमध्ये मराठा समाज या सभेला उपस्थित राहील असा दावा आयोजकांनी केला आहे. तेव्हा पोलीस प्रशासनानं या सभेसाठी कडक बंदोबस्त ठेवलेला आहे. तर सांगलीमध्ये जरांगेंच्या आज 3 सभा आहेत. जय्यत तयारी सांगलीमध्ये करण्यात आली आहे. तर शाहू महाराज यांच्या उपस्थितीमध्ये कोल्हापूरमध्ये जरांगेंची सभा असणार आहे. त्यामुळे जवळच असलेल्या या दोन्ही शहरांमध्ये मराठा बांधव किती संख्येनं जमतात आणि जरांगे पाटील यांच्या भाषणाला नेमका कसा प्रतिसाद पश्चिम महाराष्ट्रातल्या या 2 मुख्य शहरांमध्ये असणार आहे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. विकासाचा ध्यास म्हणजे 24